सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स दिवस 43 इयत्ता 9वीच्या मराठी विषयातील शब्दकोश हा संबोध मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शब्दकोश मराठीमध्ये शब्दकोशाला किती महत्व आहे ते आपण प्रत्यक्षात या व्हिडिओ पाहूया मित्रांनो. चला तर मित्रांनो प्रत्यक्षात सुरुवात करूया. दिवस 43वा क्षेत्र वाचन आणि शब्दकोश बघा. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा शब्दकोश योग्य प्रकारे हाताळता येतो का आणि शब्दकोश पाहताना कसा बघायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. काही प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात शब्दकोशाच्या संदर्भात की शब्दकोश म्हणजे काय, प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे उदाहरणाद्वारे स्पष्ट करा, शब्दकोशाची गरज व महत्व काय ते सांगायचंय आपल्याला, शब्दकोशात कोणकोणत्या बाबाईचा समावेश असतो ते सांगायचंय आपल्याला आणि शब्दकोश पाहण्याचा क्रम स्पष्ट करायचा मित्रांनो आपल्याला. तर चला तर मित्रांनो आपण प्रत्यक्षामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बघूया. बघा मित्रांनो शब्दकोश म्हणजे काय, एखाद्या भाषेतील वापरत असलेल्या तसेच वापरातून गेलेल्या अशा शब्दांचा संग्रह त्यांच्या अर्थासहित ज्यात केलेला असतो असा शब्द संदर्भ ग्रंथ होय. मुद्रित वाङ्मयातील शब्दकोशांबरोबरच वाक्यसंप्रदाय म्हणी यांचाही त्यात अंतर्भाव होतो. शब्दांचा अर्थ समजावा, शब्दशक्ती वाढावी हा एक हेतू शब्दकोश रचनेत असतो. शब्दांच्या अर्थाचे संकेत निश्चित व स्थिर होण्याचे कार्य मित्रांनो शब्दकोशामुळे घडते. म्हणजेच शब्दकोश म्हणजे काय, तर प्रत्यक्षात भाषेतील शब्द ज्यामध्ये असतात, जी सध्या वापरात आहेत, जे सध्या वापरातून कालबाह्य झालेले शब्द आहे, ते सर्वांचा संग्रह ज्यामध्ये असतो त्याला शब्दकोश असे म्हणतात मित्रांनो. पुढे जाऊया. प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो मित्रांनो, हे सत्य आहे की प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो. उदाहरणार्थ आपण टेबल म्हणलं की टेबलच आपल्या डोळ्यासमोर येतो, टेबल म्हणलं की खुर्ची येत नाही. जर परंपरेपासून खुर्चीला जर टेबल म्हणलं असतं तर आपण खुर्ची म्हणल्यानंतर वस्तू ठेवायचं ते टेबल हे आपल्या डोळ्यासमोर आलं असतं. तर बघूया, भाषा असे साधन आहे की या साधनाद्वारे आश्मयुगातील मानव ते आज विज्ञान युगातील मानव ही प्रगती माणसाला साधता आली. भाषेद्वारे साधता आली मित्रांनो मानवाली प्रगती. जेव्हा मानवी व्यवहार वाढू लागतात तेव्हा भाषाही वाढू लागते मित्रांनो, आणि भाषेतील शब्दही वाढू लागतात. त्या प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ असतो. उदाहरणार्थ दूरदर्शन, भ्रमणध्वनी, जे की आपल्याकडे अगोदर दूरदर्शन व भ्रमणध्वनी नव्हते त्यामुळे हे शब्द देखील अगोदर नव्हते मराठी भाषेमध्ये, हे शब्दांची गरजही नव्हती तेव्हा. जेव्हा गरज निर्माण झाली तेव्हा सावरकरांनी हे शब्द मित्रांनो मराठीत आणले. म्हणजे मराठीमध्ये प्रत्येक शब्दाला, भाषेमध्ये प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. जर समजा प्रत्यक्षामध्ये झाड हा शब्द, समजा जेवण करण्याच्या ताटाला झाड म्हटलं असतं परंपरेपासून, तर आपण आज मित्रांनो मला हे घे ताट आणि हे घे झाड आणि दे जेवायला असं म्हटलं असतो आपण. आणि जर झाडाला ताट म्हणलं असतं तर आपण म्हटलं असतो की खूप ऊन पडलंय मी ताटाखाली जाऊन बसतो. बरोबर आहे, म्हणजे परंपरेपासून जे अर्थ प्राप्त झालेला आहे शब्दांना विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. झाड म्हणलंय की आपल्याला एक उंच असं वस्तू ज्या जिथं काहीतरी त्याला फळं लागलेले, फुलं लागलेले, पशुपक्षी बसलेले असा संबोध आपल्या डोळ्यासमोर निर्माण होतो मित्रांनो. परंपरेपासून त्याला झाड म्हणलेलं आहे, त्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. म्हणजेच प्रत्येक भाषेमध्ये शब्दाला विशिष्ट अर्थ असतो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो शब्दकोशांची गरज व महत्व. शब्दकोशाची गरज काय आम्हाला, तर मित्रांनो शब्दकोशाची गरज जनरल दोन प्रकारची असते. एक, स्वभाषांना आपल्या भाषेतील अर्थ तसेच त्यांच्या विविध छटा समजण्यासाठी आणि परस्पर संवादासाठी. दुसरी गरज, परभाषांना भाषा शिकण्यासाठी. यानुसार शब्दकोशाचे मुख्यतः दोन वर्ग होतात. एक म्हणजे एक भाषिक शब्दकोश, यात भाषेतील शब्दांचे त्या भाषेत अर्थ दिलेले असतात. उदाहरणार्थ मराठी मराठी शब्दकोश. दुसरा वर्ग द्विभाषिक कोशांचा, एका भाषेतील शब्दांचे दुसऱ्या भाषेत अर्थ दिलेले असतात. उदाहरणार्थ मराठी इंग्रजी किंवा इंग्रजी मराठी शब्दकोश, मराठी सिंधी शब्दकोश, अनेक भाषा शब्दकोशही असतात. उदाहरणार्थ मराठी हिंदी इंग्रजी शब्दकोश. म्हणजे मित्रांनो आम्हाला का गरज आहे,
तर प्रत्यक्षात उदाहरणार्थ मराठीचं उदाहरण घेतलं तर मराठी भाषेतल्याच काही शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी आम्ही शब्दकोशाची मदत घेतो. म्हणजे एखादा शब्द आम्ही वाचलाय, उदाहरणार्थ धावणे आणि पळणे, आम्हाला या दोघातला अर्थ काय माहित नाहीये. जनरल आम्ही असा विचार करतो की धावणे आणि पळणे हे दोन्ही अर्थ एकच आहेत, एकाच समानार्थी शब्द आहे. मात्र प्रत्यक्षात मित्रांनो धावणे आणि पळणे हे दोन्ही प्रत्यक्षात क्रिया एकच दिसली असली दिसत असली तरी त्याचे अर्थ वेगवेगळे धावणे आणि पळणेचे. धावणे म्हणजे काय, तर धावणे म्हणजे विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्यक्षात केलेली क्रिया. आम्हाला काहीतरी साध्य करायचंय म्हणून आम्ही धावतोय, धावणे. आम्ही धावण्याची स्पर्धा म्हणतो, पळण्याची स्पर्धा म्हणत नाही, धावण्याची स्पर्धा. आमचा इथं उद्देश असतो की मला प्रथम यायचंय म्हणजे धावणे, आणि पळणे पळण्याची स्पर्धा म्हणत नाही मित्रांनो. आपण पळणे या शब्दामध्ये पलायन वृत्ती आहे, एखाद्या बाबीपासून सुटका मिळवून घेण्यासाठी आम्ही पळतो. आमच्या कुत्रा मागे लागलाय मग आम्ही पळतो, आम्ही धावत नाही. तिथं कुत्रा मागे लागला म्हणजे आम्हाला कुत्र्यापासून सुटका करून घ्यायची असती, त्याच्यात पलायन वृत्ती असते. चोर मागे लागलाय, चोरापासून आम्हाला सुटका करून घ्यायची असते म्हणून पळतो, याला याच्यात पलायन वृत्ती असते. हे दोन्ही शब्दांचे अर्थ आम्हाला मराठीमध्ये जेव्हा आम्ही शब्दकोशात जाऊ तेव्हा त्याचे अर्थ कळतील मित्रांनो आम्हाला. त्यानंतर मराठी इंग्रजी शब्दकोश, एखाद्या शब्दाला इंग्रजीत काय म्हणतात हे पाहून घेण्यासाठी आम्हाला इंग्रजी शब्दकोशाची मदत घ्यावी लागेल, किंवा इंग्रजी शब्दाची प्रत्यक्ष मध्ये त्याला मराठीत काय म्हणतात, त्याचा उच्चार प्रत्यक्ष त्याचा अर्थ मराठीत काय होतो हे समजून घेण्यासाठी आम्हाला इंग्रजी शब्दकोशाची मदत घ्यावी लागेल. या पद्धतीने आम्ही शब्दकोशाचा वापर करतो, यासाठी आम्हाला शब्दकोशाची मित्रांनो गरज आहे. त्यानंतर मित्रांनो महत्व, शब्दांच्या अर्थांचे संकेत निश्चितस्थिर होण्यासाठी होण्याचे कार्य शब्दकोशामुळे साध्य आणि त्यायोगे भाषिक व्यवहार सुलभतेने होऊ शकतात. नवे विचार, नव्या संकल्पना व्यक्त करण्यासाठी नवे नवे शब्द शोधून काढण्याची नितांत आवश्यकता भाषेत असते. या नवीन शब्दांचा अर्थ हा त्या त्या विशिष्ट क्षेत्रातील व्यवहार सिद्ध व अनुभव किंवा तथ्य व्यक्त करीत असतात. यासाठी आपल्याला शब्दकोशाचे महत्व आहे मित्रांनो आपल्या प्रत्यक्षात जीवनामध्ये. आपण यासाठी आपल्याला वापरतो, आपण प्रत्यक्षात शब्दकोशाच्या माध्यमातून आपले जे काही शब्दांच्या अर्थाचे संकेत आहेत ते स्थिर होण्यास मदत होते मित्रांनो. काही काही शब्द वेगवेगळ्या त्याचा अपभ्रंश होत जातो प्रत्यक्षामध्ये, आणि प्रत्यक्षामध्ये त्या शब्दांचा अर्थ स्थिर नसल्यामुळं प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी तो वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. मात्र शब्दकोशामुळे तो अर्थ निश्चित व्हायला मदत होते मित्रांनो. हे महत्व आहे आपल्याला शब्दकोशाचे आपल्या जीवनामध्ये. शब्दकोशात कोणत्या बाबींचा समावेश असतो मित्रांनो, तर शब्दकोशामध्ये शब्दांची उत्पत्ती, शब्दाची उत्पत्ती कशी झाली, निर्मिती कशी झाली, शब्दांच्या रूपात होत गेलेले बदल, शब्द कशा कशा त्याचा अपभ्रंश कसा होत गेला, त्याच्यात बदल कसा होत गेला, शब्दांचे उच्चारण, शब्दांचा मुख्य अर्थ, मूळ अर्थ शब्दांचा मुख्य अर्थ काय, आणि विरुद्धार्थी किंवा समानार्थी शब्द हे समजण्यास आपल्याला शब्दकोशामुळे मित्रांनो मदत होते. शब्दकोश पाहण्याचा क्रम असतो मित्रांनो, तो कसा पाहायचा शब्दकोश, तर त्या अगोदर सगळ्यात प्रथम शब्दकोश कसा पाहायचा, तर सगळ्यात अगोदर मित्रांनो शब्द ठरवायचा, कोणत्या शब्दांचा आपल्याला अर्थ पाहायचा तो शब्द ठरवायचा. दुसरा आकार विल्लेख क्रम समजून घ्यायचा, त्या शब्दकोशा बघत असताना आपल्याला सगळ्यात अगोदर आकार विल्लेख, त्याला आपण इंग्रजीमध्ये अल्फाबेटिकल म्हणतो, ते बघायचा. त्यानंतर शब्दकोश बघणे, आकारविल्लेनुसार कोणत्या याच्यापासून तो शब्द सुरू झालेला आहे, मग आपण शब्दकोश बघायचा. शब्दकोश बघितल्यानंतर अर्थ शोधायचा, त्यानंतर विविध अर्थछटा लक्षात घ्यायच्या आपल्याला त्या शब्दाच्या, आणि मग एका शब्दाची विविध अर्थ समजून घ्यायचे मित्रांनो. या पद्धतीनं आपल्याला शब्दकोशाचा क्रम जो आहे तो क्रम आपल्याला ठरवता येईल मित्रांनो. याच पद्धतीनं मित्रांनो प्रत्यक्षात आपल्याला शब्दकोशाचा वापर करता येईल. कल्पकोव्यामध्ये आपला स्वतःचा शब्दकोश मित्रांनो तुम्ही तयार करायचा, या माध्यमातून आपण समृद्ध व्हायचं मित्रांनो. याच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या या फक्त शिक्षण या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. प्रत्यक्षामध्ये नवीन घटकासह नवीन संबोधासह पुन्हा तुमच्या भेटीला येतो, तोपर्यंत मित्रांनो थांबूया, धन्यवाद.